नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वेतन प्रणालीबाबत सुधारणा करण्यात आले असून कशाप्रकारे हा निर्णय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे हे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वेतन प्रणालीबाबतचा हा शासन निर्णय आहे त्याचबरोबर या निर्णयामुळे सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे तर बघा प्रस्तावना प्रकारे आहे ई गव्हर्नर्स योजनेअंतर्गत विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी सन दोन हजार बारापासून शालार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे सदर शालार्थ प्रणाली टी सी एसकडून परिचालित करण्यात येत होती परंतु शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला असल्याने शालार्थ प्रणाली बंद पडली आहे शालार्थ प्रणाली पुनर्कार्यान्वित करण्यासाठी मान्य अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक नऊ दहा दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीत व दिनांक पंधरा बारा दोन हजार अठरा रोजी माननीय मंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीत शालार्थ प्रणाली महा आय टी मार्फत पुनर्विकसित करण्याबाबत निर्णय झाला शालार्थ प्रणाली विकसित करण्यासाठी महा आय टी संगणक तज्ज्ञ नियुक्त केले असून महा आय टीला संगणकीय सेवा शुल्क अदा करण्यासाठी रुपये एकोणतीस लाख बासष्ट हजार दोनशे अकरा इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महा आय टी यांच्या संदर्भ क्रमांक दोनच्या अनुषंगाने ही बाब शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय बघा संदर्भ क्रमांक एकमधील सुधारित दरपत्रकानुसार शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहणाऱ्या महा आय टी संगणक तज्ञांचा वेतनाचा तपशील परिशिष्ट अमध्ये सोबत जोडला आहे शालार्थ प्रणालीसाठी नियुक्त केलेल्या महा आय टीच्या संगणक तज्ज्ञांचे वेतन रुपये एकोणतीस लाख बासष्ट हजार दोनशे सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार अदा करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे त्यानंतर बघा यावरील खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीसशे दोन सर्वसाधारण शिक्षण ऐंशी सर्वसाधारण शिक्षण पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना दोन एक्कावन्न ई गव्हर्नन्स कार्यक्रम बावीसशे दोन यच चारशे चोपन्न एकतीस सहाय्यक अनुदानाने या लेखाशीर्षातून सन दोन हजार एकोणीस वीसच्या उपलब्ध तरतुदींमधून भागवण्यात यावा यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालय यांना आहारण व समित्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे आता शालार्थ वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे तर सातव्या वेतन आयोगाचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे अशा प्रकारे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद